नमस्कार, मी मानसी जोशी. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी परत इकडे गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्याची बँक अशी ओळख असलेल्या सोलापूर डीसीसी बँकेतला एक प्रताप समोर आलाय. या बँकेची शाखा असलेल्या माडा तालुक्यातील पिंपळनेर गावच्या शाखेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केलेली हनुमंत जाधव आपल्या समोर येत आहेत. नेमकी ही तक्रार काय आणि नेमका हा घोटाळा त्यांनी कसा बाहेर काढला याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याशी ते जोडले गेलेत. काय सांगाल हनुमंतजी तुम्ही, नेमकं ही काय प्रकरण आहे नेमकं? या सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमध्ये एक संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे अनेक लाभार्थी या ठिकाणी गोरगरीब आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची खाती या बँकेमध्ये आहेत. अशाच प्रकारची घटना अनुसया काशीनाथ फुगे 15/8/2018 रोजी त्यांनी 1200 रुपयाचा विड्रॉल दिल्यानंतर त्यावर बँकेतील कर्मचाऱ्यांनी खाडाखोड करून 1800 रुपये काढून घेतल्याचे निदर्शनास आलेले होते. त्यावेळी मी स्वतः बँकेत जाऊन ते सर्व निदर्शनास आलेले होते आणि त्यावेळी या जिल्ह्याचे या बँकेचे जिल्हा प्रशासक शैलजी कुतमिरे साहेब या संदर्भामध्ये आम्ही ईमेलद्वारे तक्रारी केलेल्या होत्या. तर त्या संदर्भामध्ये आणि याच विड्रॉलवर खडाखोड झाल्याची निदर्शनास आल्यानंतर इतर सर्व लाभार्थ्यांनी भयभीत होऊन आमच्या खात्याची खातेनिहाय चौकशी खाती ओपनिंग झालीपर्यंत ते आतापर्यंत आमच्या गावचे माजी सरपंच हनुमंत ज्ञानोबा जाधव यांच्या समक्ष करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्यावेळी केलेली होती. परंतु कुठल्याही प्रकारचे या तक्रारीकडे दुर्लक्ष त्यावेळीच्या बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं गेल्यामुळं सदरचा प्रकार आज या बँकेमधून शेतकऱ्यांचे अनेक उसाची बिले कुठल्याही प्रकारचा विड्रॉल नसताना परस्पर हडप केलेली दिसून आलेली आहे. किती म्हणजे नेमकी तुम्ही लेखी तक्रार कधी आली केली होती नेमकी प्रशासकाकडे? डीसीसी बँक 3/12/2018 रोजी आम्ही प्रशासक शैलजी कुतमिरे यांच्याकडे तक्रार केलेली होती. त्या संदर्भामधले माझ्याकडे सगळे संपूर्ण कागदपत्र पुरावा आहे. बर, मग एकीकडे दुर्लक्ष झालंय असं म्हणायचं तुम्हाला कारवाईला इतका 3 वर्षाचा विलंब लागतोय? हो, त्यावेळेचे आम्हाला आमच्या असं आम्हाला समजतंय की जेणेकरून संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या संदर्भामध्ये आम्हाला 65 नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या. परंतु त्या कुठल्याही एकाही व्यक्तीकडे संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या व्यक्तीकडे तपास अधिकारी गेलेले नाहीत आणि त्या मागणी केलेल्या प्रमाणे हनुमंत जाधव मी स्वतः आहे आणि माझ्याकडे बी ते तपास अधिकारी आलेले नाहीत. याचा अर्थ असा की तपास अधिकाऱ्यांनी कोणत्याही नागरिकाची चौकशी न करता परस्पर एक चुकीच्या पद्धतीचा अहवाल सादर केलेला आहे असं आम्हाला समजतंय. कुठे तर त्यांना संबंधितांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना अभय देण्याचं काम केलं असं वाटतंय का आपल्याला? 100% ते त्यावेळेचे तपासणी अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार या घटनेला आहेत आणि त्यांच्यावरही पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्यावरही पहिल्या कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर पहिलं निलंबन झालं पाहिजे आणि त्या छोट्या वटवृक्षाचं मोठं वटवृक्ष घडवण्याचं कामच त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळं एकीकडे डीसीसी बँकेला अनेक साखरदार कारखानदारांचे थकीत बाकी आहेत असं असताना दुसरीकडे गोरगरीब सर्वसामान्य जे पैसे जे आहेत ते त्याच्यात अपहार केला जातोय. एकीकडे ही कसं पाहता तुम्ही याच्याकडे? याच्याकडे पाहतो ही जी सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक आहे ही पूर्ण शेतकऱ्याची बँक आहे आणि गोरगरीबाची बँक आहे. यामध्ये त्या ठिकाणी जिल्हा प्रशासक शैलजी कुतमिरे साहेब यांनी एक SMAची सुविधा ते प्रशासक म्हणून त्यांनी नेमणूक झाल्यानंतर त्यांनी SMAची सुविधा सर्वप्रथम उपलब्ध करून दिली. परंतु त्या तालुक्यातील त्या बँकेचे अधिकारी आणि बँक इन्स्पेक्टर सिनियर बँक इन्स्पेक्टर यांनी कसले आणि बँकेतली सर्व कर्मचारी यांनी या ग्राहकांना कसल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळं कसल्या प्रकारचं आणि पुस्तकं भरून दे म्हणलं व्यवहार झाल्यानंतर पुस्तक भरून देणं गरजेचं आहे. परंतु त्या ठिकाणी 2 ते 3 वर्ष पुस्तक भरून न दिल्याची निदर्शनास आली. त्यावेळेस तर 16 ते 19 पर्यंत पुस्तकं न भरल्याची माझ्या निदर्शनास आलेलं होतं. साधारण कितीचा हा अपहार असू शकतोय नेमकं आणि डीसीसी बँकेच्या प्रशासकांकडून आता त्याबाबत कारवाईचं पाऊल देखील उचललं गेलंय, आता काय अपेक्षा आहे तुमचं, काय होणं गरजेचं वाटतंय? प्रशासकांनी आमच्या शाखेला भेट देऊन त्या ठिकाणी साधारण या संदर्भातले कुठल्याही खातेदाराचे पैसे बुडले जाणार नाहीत आणि त्याला बँक जबाबदार राहील, ती तपासणी करून दोषीवर कारवाई केली जाईल
आणि बँके खातेदाराचे जे जे व्यापाराची रक्कम झालेली असेल ती तपासणी आणि त्यांना पैसे त्या बँकेची देण्याचं प्रशासकांनी कबूल केलेलं आहे. या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही गेल्या 2018 साली जी तक्रार झालेली आहे त्यामध्ये आम्ही निश्चितच कमी पडलोय, त्यावेळेस त्यांनी ते कबूलही केलेले आहे. बरं, निश्चितच त्यामुळे डीसीसी बँकेतला हा जो अफार आहे, कोट्यवधीचा जो अफार आहे, त्याबाबतची तक्रार 2018 मध्ये करण्यात आली होती जाधव यांच्या मार्फत. त्यानंतर आता प्रशासनानं 2021 मध्ये त्या संदर्भातली कारवाई करण्यासाठी पाऊल उचललंय. त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील आलेल्या तक्रारीचं निराकरण तत्परतेनं करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं गोरगरिबांच्या घशातला घास हा पळवण्याचा जो प्रकार संबंधित करतायत त्यांच्यावर कडक आणि तितकीच तातडीनं कारवाई होणं तितकीच गरजेची झालंय. मी संदीप शिंदे, माढा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या समोरून.